नमस्कार काटकरुन्स मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण ऋषींची भाजी बनवणार आहोत। ऋषींची भाजी ही ऋषी पंचमीच्या दिवशी केली जाते। ऋषीमुनी अशाच प्रकारे भाजी बनवायचे म्हणून त्याला ऋषीची भाजी असं नाव आहे। आणि ही भाजी ऋषी पंचमीच्या दिवशी घरी केली जाते। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहेत आणि अळूचे देठ देखील अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, भोप्याचे तुकडे करून घेतले आहेत। या सर्व भाज्या मी अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यांचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। सुरणाचे काप, दोडकी, पडवळ, शेंगा, एका मक्याच्या कणीसाचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। एक कच्चं केळं घेतलं आहे, थोडंसं रताळं, अळूचा जो कांदा असतो तो मी इथे एक घेतला आहे, थोडीशी काकडी, थोडासा चिरलेला टॅमॅटो, 5 ते 6 भेंडी, 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे मी इथे काप करून घेतले आहेत। या मिरच्या तिखट नाही आहेत। 1 वाटी ओल्या नारळाचा मी इथे किस घेतला आहे। लिंबा एवढं थोडंसं मी चिंच घेतलेलं आहे। चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत। आता गॅसवर मी एक कढई ठेवून घेतली आहे, त्याच्यात मी 1-2 ग्लास पाणी घालणार आहे। ही भाजी आपण पाण्यातच शिजवणार आहोत। या भाजीमध्ये आपण तेल, तूप किंवा गरम मसाले किंवा तिखट मसाला न वापरता आपण ही पाण्यातच भाजी शिजवून घेणार आहोत। आता या पाण्यामध्ये 1.5 चमचा मी मीठ घालून घेत आहे। आता मी याच्यामध्ये चिरलेली अळूची भाजी घालून घेत आहे आणि त्याचबरोबर अळूचे देठ देखील घेत आहे, भोपळा, भेंडी, सुरण, शिराळी, पडवळ। चवळीच्या शेंगा, हे मक्याच्या कणसाचे तुकडे आपण त्याच्यात घालणार आहोत, कच्चं केळं, रताळं घालूया, अळूचा कांदा, काकडी, चिरलेल्या मिरच्या। इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्हाला पाहिजे तर एखादी मिरची तुम्ही तिखटवाली घालू शकता। आता व्यवस्थित आपण ही भाजी मिक्स करून घेऊया। जरी आपण ही पाण्यात भाजी शिजवत असलो तरी विश्वास ठेवा, ही भाजी चवीला खूप छान अशी होते आणि सर्वांना आवडते देखील। इथे मी मक्याचे तुकडे करून टाकले आहेत। जर तुम्हाला तसे आवडत नसतील तर तुम्ही मक्याचे दाणे काढून टाकले तरी देखील चालतील। ज्या बायका ऋषी पंचमीचे व्रत करतात त्या बायका आवर्जून ही भाजी घरी बनवतात आणि सप्त ऋषींना ह्याचा नैवेद्य दाखवतात। इथे आपण ज्या भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत त्या बैलाच्या कष्टाच्या नाही आहेत, त्या माणसाच्या कष्टाने उगवलेल्या आहेत। तर तुम्ही देखील लक्षात ठेवा, ऋषीच्या भाजीला बैलाच्या कष्टाने उगवलेल्या भाज्यांचा वापर करत नाही, तर माणसाच्या कष्टाने उगवलेल्याच भाज्यांचा समावेश या भाजीमध्ये असतो। जरी ही भाजी आपण पाण्यात शिजवत असलो तरी ही भाजी चवीला खूप छान अशी लागते आणि भाकरीबरोबर तर खूप उत्तम अशी लागते। तुम्ही देखील अशा प्रकारे यावर्षी ऋषीपंचमीला ही भाजी बनवून पहा, माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। तर आता आपली भाजी मऊ शिजण्यासाठी ह्याच्यावर आपण 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं झाली आहेत, आपण आता झाकण काढून पाहूया। पाहू शकता आपली भाजी आता व्यवस्थित अशी मऊ झाली आहे, शिजली आहे। तर यामध्ये आता मी टॅमॅटो घालून घेत आहे, खोबरं घालत आहे आणि चिंचेचा कोळ मी ह्याच्यात घालून घेत आहे। आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया। आता भाजी आपण 1-2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी आता भाजीवर मी पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून देत आहे। तर 1-2 ते 3 मिनिटं आपली झाली आहेत, आता आपण झाकण काढून पाहूया। तर आपली भाजी आता तयार झाली आहे। आवर्जून ह्या ऋषी पंचमीला तुम्ही ही घरी नक्की करून पहा, माझी खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि इतरांबरोबर शेअर करा। थँक्यू।